शहर के सांस्कृतिक भवन के लिए 9 करोड़ रुपए मंजूर किए जाने की जानकारी विधायक कुनावार ने दी। आज प्रत्यक्ष में जगह का निरीक्षण करके काम का अंदाजा लिया गया। इस कार्य की वजह से हिंगनघाट वासियों की कई साल के सांस्कृतिक भवन की प्रतीक्षा खत्म हुई है। शहर में ऐतिहासिक ऐसा सांस्कृतिक भवन मंजूर होने से साहित्यिक व नाट्य प्रेमी रसिकों को नवपरवणी मिलने वाली है। सांस्कृतिक भवन की मंजूरी से शहर में नवचैतन्य निर्माण हुआ है। पीपलगांव रोड स्थित निर्माणाधीन जगह का निरीक्षण आज विधायक समीर कुनावार ने किया। इस वक्त उनके साथ मुख्याधिकारी हिंगनघाट हर्षल गायक, नगर परिषद अभियंता जगदीश पटेल, अनिल नासरे, अभियंता अली अनेक, सामाजिक कार्यकर्ता राकेश शर्मा, वसंत पाल गुरुजी, शिवाजी आखाड़े व अन्य मान्यवर उपस्थित थे। शहराची लोकसंख्या 1,25,000 आहे, पण शहरामध्ये एकही सांस्कृतिक भवन किंवा नाट्यगृह नव्हतं। गेल्या अनेक वर्षापासून हिंगणघाटच्या जनतेची मागणी होती आणि माझीसुद्धा इच्छा होती की या ठिकाणी सांस्कृतिक भवन झालं पाहिजे आणि मी याचा सरळ प्रयत्न करत होतो। पण आता हे सत्ता बदल झाला, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यामागे मी सतत लागलेलो होतो आणि म्हणून त्यांनी आता आपल्याला 9 कोटी रुपये हे सांस्कृतिक भवन आणि या नाट्यगृहासाठी मंजूर केलेलं आहे विशेष बाब म्हणून। हे काय कुठल्याही योजनेमधले पैसे नाही आहे, माझ्या आग्रहामुळे विशेष बाब म्हणून 9 कोटी रुपये सध्या मंजूर झालेले आहे। आणि ही जी जागा आहे या ठिकाणी तुकडोजीवाडमध्ये, ही जागा याची निवड आता आम्ही केलेली आहे। ही जवळपास 194 नंबरची जागा आहे आणि 1.5 एकरच्यावर जागा आहे। त्या ठिकाणी अद्ययावत असं नाट्यगृह या ठिकाणी होईल, कमर्शियल कॉम्प्लेक्ससुद्धा होईल साईडला आणि नाट्यगृहसुद्धा होईल। हिंगणघाटमध्ये जनतेला जेव्हा कुठेही सांस्कृतिक कार्यक्रम मोठे घ्यायचे असल्यास 1,000 आसन क्षमतेचं हे नाट्यगृह या ठिकाणी होणार आहे आणि हिंगणघाटच्या सौंदर्यामध्ये एक मोठी भर पडणार आहे। कारण की शहरामध्ये एकही अशी जागा नाही की ज्या ठिकाणी कार्यक्रम घेता येईल, त्यामुळे या ठिकाणी एक सुंदर डेव्हलपमेंट करून या ठिकाणी आता आम्ही घेण्याचा जो निधी आलेला आहे त्या निधीसाठी या जागेची निवड करण्यात आलेली आहे। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी नोरकर।